एवरीवन, वेलकम यू ऑल इन आवर यूट्यूब चैनल शैक्षणिक दीपस्तंभ। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये शैक्षणिक दीपस्तंभ मध्ये। टुडे वी आर गोइंग टू सी सब्जेक्ट सायन्स स्टँडर्ड 6 पोस्ट टेस्ट विथ आन्सर्स फॉर द इयर 2022-23 ब्रिज कोर्स। आजच्या एवढ्यामध्ये आपण सब्जेक्ट सायन्स स्टँडर्ड 6 पोस्ट टेस्ट पाहणार आहोत उत्तरांसहित। तेव्हा विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, मध्ये स्किप करू नका। त्याचबरोबर तुम्ही जर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओ संदर्भात नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ब्रिज कोर्स 2022-23 सब्जेक्ट सायन्स स्टँडर्ड 6 पोस्ट टेस्ट विथ आन्सर्स। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत क्लास 6 पोस्ट टेस्ट जनरल सायन्स मार्क्स 20 मार्काची ही तुमची पोस्ट टेस्ट असणार आहे, ते आपण पाहतात। बघूया, फिल इन द ब्लँक हा पहिला प्रश्न आहे। ऑप्शन बघा, सन, देवराय आणि हायड्रोस्फियर। 3 मार्काचा हा प्रश्न आहे। ए सेंटेन्स बघूया, सॅटेलाइट्स रिसीव लाईट फ्रॉम द सन, लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय पार्ट ऑफ द लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर ॲज वेल ॲज द ॲटमॉस्फिअर। अँड थर्ड जे फिल इन द ब्लँक आहे ते म्हणजे देवराई इज अ जंगल रिझर्व फॉर गॉड। तर हे तुमचं उत्तर अचूक असणं गरजेचं आहे। पुढे जाऊया, क्वेश्चन नंबर 2, राईट द नेम्स ऑफ द फॉलोइंग ऑर्गन अँड द नेम ऑफ द 2 मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन। तर बघा, हे दोन तुम्हाला डायग्राम दिलेले आहेत। ए जे डायग्राम आहे ती नर्व सिस्टमचं आहे, त्यातील जे इम्पॉर्टंट ऑर्गन आहेत ब्रेन अँड नर्व, आणि बी जे डायग्राम आहे ती आहे डायजेस्टिव्ह सिस्टमची, त्यातील जे महत्त्वाचं जे ऑर्गन्स आहेत तिथे तुमचं म्हणजे पहिलं आहे ऑस्पॅगस आहे, लंग्स आहे आणि डायफ्राम आहे। या ठिकाणी तुम्ही आणखीन एक तुमची येऊ शकते ते म्हणजे माउथ हे सुद्धा एक ऑर्गन आहे जे तुम्ही इथे लिहू शकता। ठीक आहे, पुढे जाऊया। क्वेश्चन नंबर 3 आहे, आन्सर इन वन वर्ड, द सेंचुरी इन सोलापूर डिस्ट्रिक्ट इज फेमस फॉर विच बर्ड। आन्सर आहे माळढोक, द ग्रेट इंडियन बस्टर्ड। बी क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पॉप्युलर नेम ऑफ मंगलयान मिशन, नाव आहे मार्स ऑर्बिट मिशन, त्याला आपण ओळखतो मॉम या नावाने। द ट्रेमंडस इन्क्रीज इन फूड ग्रेन प्रोडक्शन इन अवर कंट्री इज नोन बाय विच नेम। आन्सर आहे द ग्रीन रेव्होल्युशन। पुढे जाऊया, राईट डाऊन द विच न्यूट्रिएंट आर ऑप्टन फ्रॉम द फॉलोइंग सोर्सेस। तर पहिला सोर्स बघा, तिथे आहे बटर आहे आणि सेकंड आहे जॅगरी। तर त्यातून बघा काय काय मिळतं आपल्याला। एमध्ये आपल्याला विटॅमिन ए सी डी अँड के मिळतं, तर बीपासून आपल्याला विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मिळते। क्वेश्चन नंबर 5 आपण बघत आहोत, जाऊया पुढे। क्वेश्चन नंबर 5 मध्ये पहिला प्रश्न आहे, वाय डीड दिस हॅपन, असे का घडले। प्रश्न बघा, द ग्रेन्स इन द ह्युमिड एअर गॉट मोल्डी। आन्सर आहे वेट ग्रेन्स कॅच मॉइश्चर अँड आर मोस्ट सस्पेक्टेबल टू मोल्ड ग्रोथ, therefore keep the moisture away from the storage area. B question आहे, air pollution was caused by excessive use of vehicles. Answer आहे passengers, vehicles are a major pollution contributor producing significant amount of nitrogen oxide, carbon monoxide and other pollution. Question number 6 बघतोय आपण, write what will happen if. 4 मार्काचा प्रश्न आहे बघा, the unclean and dirty environment is everywhere in the village. आन्सर, देअर विल बी स्प्रेड ऑफ डिफरंट कम्युनिकेबल डिसिजेस, देअर विल बी बॅड इफेक्ट ऑन हेल्थ ऑफ पीपल इन विलेज। क्वेश्चन नंबर 2, टोबॅको प्रोडक्ट्स आर बीइंग सोल्ड इन स्कूल प्रिमायसेस। आन्सर, द पर्सन विल बी बॅन इफ इट इज अ स्टुडंट, इफ इट इज अ टीचर दे विल गेट फायर्ड ऑर द पोलीस विल गेट इन्वॉल्व्ड। पुढे जाऊया, क्वेश्चन नंबर 7, कम्प्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट। 2 मार्काचा प्रश्न आहे बघा, सोर्स ऑफ एनर्जी दिलेला आहे, कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी आणि नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी। दुसरा कॉलम जो असणार आहे तो असणार आहे नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी। त्याचे प्रकार बघतोय आपण, पहिला बॉक्समध्ये येणार आहे नॅचरल गॅस, नंतर पेट्रोल, केरोसिन, डिझेल आणि दुसऱ्या कॉलममध्ये सोलर एनर्जी, विंड एनर्जी, हायड्रोल एनर्जी तिथे येईल। लक्षात ठेवा, कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जीचा पुढचा कॉलम आहे, बाजूचा कॉलम आहे नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी, तिथे तुम्ही लिहून टाका। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण स्टँडर्ड 6 पोस्ट टेस्ट सब्जेक्ट सायन्स पाहिलेली आहे। अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे कळाला असेल। आपल्या मित्रांना, वर्गमित्रांना, आपल्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तुम्ही जर सबस्क्राईब केला असेल तर इतरांनासुद्धा आपलं चॅनल रेकमेंड करा, ही विनंती। धन्यवाद। अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल। अशाच प्रकारचे शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ, तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद।